पब्लिक सेक्टर बचाना है, पब्लिक सेक्टर बचाना है, बचाना है। अरे दादागिरी नहीं चलेगी, आईएमएफ की दादागिरी, आईएमएफ की दादागिरी, वर्ल्ड बैंक की दादागिरी, वर्ल्ड बैंक की दादागिरी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। फाइनेंस मिनिस्टर हाय हाय, जो सेंट्रल गवर्नमेंट ने एफडीआय हिटच्या अगेन्स्ट जो ऑर्डिनन्स पास केला तो संपूर्ण विमा क्षेत्राला बर्बाद करणारा आहे। आज माझा शॉकच बसला की एल आय सी सारख्या आपली सर्वसामान्यांची जनतेची जी एल आय सी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपली सर्वसामान्य जनता इन्शुरन्स पॉलिसी एक सुरक्षेचा साधन म्हणून बघते, पण आज या डेक्कन चौकामध्ये बघते मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू आहे की एल आय सीमध्ये काय कुठल्या विदेशी कंपनींचा पैसा गुंतवणूक करणार आहेत आणि त्यामुळं देशातील जे एल आय सी कंपनी आहे त्याच्यावरती गदा येणार आहे। एल आय सीमध्ये गुंतवलेल्या पैशांचं काय होईल याची गॅरंटीज आपल्याला मिळणार नाही जर ते क्षेत्र खाजगी झालं तर आज आपल्याला ठरवावं लागेल की आपण आपला पैसा आपलं जसं शिक्षण हातातनं सुटलं आरोग्य सुटलं आहे तसं आपला एल आय सीचा पैसा पण त्यांच्या हाती जाऊ देणार का। 47 साली आपण जे स्वातंत्र्य मिळवलं ते युरोपियन कंपनी होती जी ईस्ट इंडिया कंपनी तिला घालवून मिळवलं त्यासाठी आपल्या देशातल्या लाखो लोकांनी प्राणपणाला दिले आणि आज आता आपण फक्त एल आय सीतच नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना इकडे बोलावतोय आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे विधेयक आता पास होत आहे ते म्हणजे एल आय सीमध्ये 49% थेट परकीय गुंतवणुकीचं। ही जर थेट परकीय गुंतवणूक आणायचीच होती तर 56 साली एल आय सीला आणि सगळ्या एल आय सी जी आय सी आणि विमा क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांचं राष्ट्रीयकरण का केलं आणि अशी सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आता सरकार तीच कोंबडी कापायला निघालेला आहे असं दिसतंय। मैंने 30 साल इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ाया बच्चों को और जब आज अपने समाज की हालत देखते हैं तो ऐसी हालत है कि आम जन को कोई राहत नहीं और ना ही हमारा पर्यावरण बच पा रहा है। इसके उलट पूरे देश को ही 91 में जो आर्थिक नीतियां देश के ऊपर थोप दी गई उसके अंडर में पूरे देश को बेच दिया जा रहा है जिससे देश में बच्चों की पढ़ाई लिखाई लोगों का स्वास्थ्य छोटे किसानों की खेती आम जन के लिए ना तो कोई राहत ना पानी वो सब हमसे खुशता चला जा रहा है। क्या हमने आज़ादी के बाद ऐसे ही समाज की कल्पना की थी। मेरा नाम नीरज है, मैं लोकायत से हूँ और ऑल इंडिया इंश्योरेंस एम्प्लॉयज एसोसिएशन के हम लोग सपोर्टर हैं। आज हम लोग एल आई सी का जो खासगीकरण किया जा रहा है उसके खिलाफ हम लोग ये ह्यूमन चेन बना रहे हैं और उसमें मुख्य भूमिका यूनियन की है, हम लोग उनका सहयोग कर रहे हैं। एल आई सी और जी आई सी दुनिया की सबसे अच्छी चलने वाली इंश्योरेंस कंपनीज हैं। सरकार ग्रेजुअली उनको प्राइवेटाइज करके चाहती है कि उनको विदेशी कंपनियों को हाथों में सौंप दिया जाए जिसका मतलब होगा कि देश के लाखों करोड़ रुपए की सेविंग्स विदेशी डाकुओं के हाथों में चली जाएंगी। हम उनको डाकू इसलिए बोल रहे हैं क्योंकि ये हम नहीं कह रहे हैं, ये अमरीकी सरकार बोल रही है। अमरीकन सरकार ने अमेरिकन इंश्योरेंस कंपनीज के बारे में एक कमेटी बिठाई थी और उस कमेटी का कहना है कि अमेरिकन इंश्योरेंस कंपनीज लुटेरू हैं, डाकू हैं, चोर हैं, बदमाश हैं। ये उनकी सरकारी रिपोर्ट कहती है। इसका मतलब ये हुआ कि एक बार ये कंपनियां प्राइवेट हो जाएंगी और विदेशी कंपनियां इनको टेक ओवर कर लेंगी तो फिर वो इनके इनमें जो प्रीमियम इनकम है, जो लाइफ फंड है इन कंपनीज का, जिसकी टोटल अमाउंट कई लाख कोटि हो चुकी है, वो कंपनियां इनसे खिलवाड़ करेंगी, उनको स्टॉक मार्केट में लगाएंगी और अंत में उस पैसे को लेकर गायब हो जाएंगी। तो ये पूरे देश के भविष्य का सवाल है, देश के विकास का सवाल है, देश की जनता की सेविंग्स की सुरक्षा का सवाल है और इसीलिए बहुत ज़रूरी है कि इस देश की आम जनता एल आई सी और जी आई सी के खासगीकरण के लिए जो कदम उठाए जा रहे हैं उसका जम के विरोध करें। जब लोग साथ में आएंगे तो ये सारे तत्वताज को हिला के रख देंगे, यही हमें इतिहास बताता है। जनता की चले पलटनिया हिले ले जगजोर दुनिया, जनता की चले पलटनिया हिले ले जगजोर दुनिया, चिंता की लड़त पलटनिया हिले ले जगजोर दुनिया, चिंता की लड़त पलटनिया हिले ले जगजोर दुनिया।
1956 रोजी तेव्हाचे अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी एक अध्यादेश काढून विमाच्या राष्ट्रीयकरणाचा अध्यादेश काढला होता आणि विमा धंदा त्या दिवसापासून राष्ट्रीयकृत केला गेला। त्याच्यापूर्वी ह्या देशात विमा धंदा हा खाजगी लोक जे आहेत खाजगी भांडवलदार करत होते आणि ते अनेक पद्धतीने सामान्य जनतेची लुबाडणूक आणि फसवणूक करत होते। म्हणून तो सामान्य जनतेचा पैसा राष्ट्राच्या हितासाठी वापरायचा आणि पायाभूत सोयी सुविधांसाठी वापरायचा ह्या हिताने ह्या विमा धंद्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि ते राष्ट्रीयकरण केल्यानंतर आजपर्यंत LIC ने ह्या देशाला अनेक वेळा जेव्हा जेव्हा लागेल तसा तसा पैसा उपलब्ध करून दिला। अनेक वेळा मार्केटमध्ये परिस्थिती खराब झाली तेव्हा इथल्या ह्या देशातल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा LIC ला अशी विनंती केली की तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही बाजारात हस्तक्षेप करा का तर मार्केट ढासळत आहे। आणि म्हणून अनेक वेळा हा मार्केट सावरण्यासाठी सुद्धा LIC ने हस्तक्षेप केला आणि मार्केट सावरलेलं आहे। ह्या देशातल्या अनेक पंचवार्षिक योजनांमध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये LIC ने पैसा घातलेला आहे। अनेक पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे विमान रस्ते सिंचन सगळ्या गोष्टी सगळ्या ह्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आजपर्यंत LIC ने खूप पैसा उपलब्ध करून दिलेला आहे। आणि असं असतानासुद्धा आता एक अध्यादेश काढून ह्या विमाच्या खाजगीकरणाचा आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट परकीय गुंतवणूक करण्याचा बहाणा करून ह्या देशाचा जो आमचा धंदा आहे LIC हा राष्ट्रीयकृत धंदा आहे त्याला खाजगीकरण करण्याचा ह्या अर्थमंत्र्यांचा डाव आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि असंच आमचं अभियान हे पुढेही चालू राहणार आहे। हे बिल मागे घेतोपर्यंत देश पातळीवर आमच्या निरनिराळ्या ठिकाणी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात आमचा हा कार्यक्रम असाच चालू राहील। हिले आयो नको बा हिले बलडे बैंक बा हिले आयो नको बा हिले बा।